तर मुलांनो आपण पाठ चार माहिती घेऊया. हा धडा आपण अभ्यासलेला आहे. आता ह्याचे शब्दार्थ पाहूया. प्रथम मान्सून पावसाळा, कुशाग्र चतुर, चुनूक झलक, संकल्प ध्येय, घन पदार्थ म्हणजे भरीव पदार्थ सॉलिड सबस्टन्स, प्रकल्प म्हणजे उपक्रम प्रोजेक्ट, इंधन म्हणजे ज्वालाग्राही पदार्थ फ्यू. आता आपण बघणार आहोत समानार्थी शब्द. प्रश्न पहिला समानार्थी शब्द. चिंता काळजी, मित्र सखा, शाळा विद्यालय, थेट सरळ, मदत सहकार्य. आता प्रश्न दुसरा आहे विरुद्धार्थी शब्द. दूर जवळ, नवी जुनी, जन्म मृत्यू, मित्र शत्रू, लहान मोठा. प्रश्न तिसरा आहे वाक्प्रचार, म्हणजे अर्थ लिहून वाक्यात उपयोग करायचा आहे. चिंता असणे, काळजी असणे. वाक्य आहे पोटभर खायला मिळेल की नाही याची त्या गरीब माणसाला चिंता होती. आता प्रश्न चार आहे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. एक मान्सूनच्या अंदाजाची नवी पद्धत शोधून काढली, त्यांचे नाव डॉक्टर वसंत गोवारीकर. आन्सर आहे डॉक्टर वसंत गोवारीकर. दोन एकदा त्यांना वाटले आपण डॅश बनवावी. काय बनवावी? मोटर बनवावी. नंबर तीन इंग्लंडच्या ऊर्जा संशोधन केंद्रात डॅश म्हणून त्यांनी काम केले. ह्याचं उत्तर आहे संशोधक. संशोधक म्हणून त्यांनी काम केले. प्रश्न पाच आहे एका वाक्यात उत्तरे लिहा. नंबर एक डॉक्टर वसंत गोवारीकरांचा जन्म कधी व कुठे झाला? याचं उत्तर आहे डॉक्टर वसंत गोवारीकरांचा जन्म 25 मार्च 1933 रोजी पुण्यात झाला. प्रश्न दोन डॉक्टर गोवारीकर किती वर्षाचे असताना त्यांनी अमेरिकेतील हेनरी फोर्डला पत्र लिहिले? ह्याचं उत्तर आहे डॉक्टर गोवारीकर 13 वर्षाचे असताना त्यांनी अमेरिकेतील हेनरी फोर्डला पत्र लिहिले. प्रश्न तीन कोणाच्या आग्रहामुळे डॉक्टर गोवारीकर भारताच्या अवकाश संशोधन केंद्रात रुजू झाले? याचं उत्तर आहे विक्रम साराभाई यांच्या आग्रहामुळे डॉक्टर गोवारीकर भारताच्या अवकाश संशोधन केंद्रात रुजू झाले. आता मुलांनो पाठाखाली सुद्धा काही स्वाध्याय दिलेला आहे तो आपण पाहणार आहोत. आता हे जे मी तुम्हाला क्वेश्चन आणि आन्सर सांगितले ह्याची उत्तरे तुम्ही वहीमध्ये व्यवस्थितपणे लिहायची आहेत, कारण परीक्षेला पाठांतर करण्यासाठी त्याचा तुम्हाला उपयोग होणार आहे. आता पाठाखालील स्वाध्याय पाहूया. पाठाखालील पहिला प्रश्न आहे भारतीय संशोधकांची नावे व त्यांनी लावलेले शोध ह्यांची माहिती घेऊन तक्ता तयार करा. आता भारतामध्ये जे संशोधक सायंटिस्ट होऊन गेलेले आहेत त्यांची नावं तुम्हाला शोधून लिहायची आहेत. आता दोन तीन नावं तर ह्या धड्यामध्येच आहेत, डॉक्टर वसंत गोवारीकर, विक्रम साराभाई, डॉक्टर होमी भाभा. अजून तुम्हाला जी माहिती नावं शोधता येतील ती नावं तुम्ही शोधायची आणि त्याचं एक चार्ट तयार करायचं आहे. प्रश्न दोन आहे कोणकोणत्या गोष्टीमध्ये संशोधन व्हावे असे तुम्हाला वाटते? विचार करा आणि लिहा. बघा मुलांनो ह्याचं आन्सर तुम्हाला स्वतः लिहायचं आहे. आता तुम्हाला माहीत आहे कोणत्या गोष्टीमध्ये संशोधन म्हणजे रिसर्च व्हायला पाहिजे, कोणत्या गोष्टीमध्ये अजून जास्त प्रमाणामध्ये आपल्याला माहिती किंवा ज्ञान मिळालं पाहिजे हे तुम्हाला वाटत असेल तर त्याचा तुम्ही स्वतः विचार करून लिहायचा आहे. आता हे तुमच्यासाठी सांगितलेलं आहे, मग तुम्हाला काय वाटते ते तुम्ही तुमच्या स्वतःचं मत या ठिकाणी लिहायचं आहे. प्रश्न तीन आहे की वचन बदला आणि वाक्य पुन्हा लिहा. आपण व्याकरणामध्ये वचन बदला हा प्रश्न बघितलेला आहे पण इकडे काय दिलेलं आहे? वाक्य दिलेलं आहे. वाक्यामधला जो शब्द आहे त्याचं जर वचन बदललं तर पूर्ण वाक्यच कधी कधी बदलते. आपण पाहूया भिंत कोसळली, भिंतचं अनेक वचन होते भिंती, भिंती कोसळल्या.
मला कविता आठवली, मला कविता आठवल्या, त्याने खुर्ची ठेवली, त्याने खुर्च्या ठेवल्या, मधु आंबा खा, मधु आंबे खा। तर या प्रकारे हे सुद्धा प्रश्न आणि ह्याची आन्सर तुम्ही वहीमध्ये लिहायची आहे। धन्यवाद।